मी प्राजक्ता तांडेल, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एल्गार केलाय। पुरंदर मध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं, तर पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा पवारांना आव्हान दिले। पाहूया। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। 2019 विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांना आव्हान दिलं होतं। पुरंदर विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या दरम्यान दिलेलं हे आव्हान अजित पवार यांनी खरं करून दाखवलं। त्या निवडणुकीत विजय शिवतारे पराभूत झाले। आता 2.5 वर्षांनी पुन्हा एकदा शिवतारे विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष अधिक टोकदार होताना दिसणार आहे। कारण शिवतारे आता शिंदे गटात दाखल झाले असून त्यांनी पवारांना खुलं आव्हान दिलंय। बाई तुम्हाला सांगतो मी या पवित्र पुरंदरच्या भूमीवरून, याच बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं। वसंतदादा पाटलांचा धोका करून, खंजीर खुपसून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवलं आणि बाजारो राजकारण कुणी आणलं असेल तर ह्यांनी आणलं। आणि ते बाजारो राजकारण तो आणणार आज संपलाय। शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसची आघाडी केल्यामुळे शिवतारेंना आपल्या राजकीय भविष्याची चिंता सतावू लागली होती। कारण शिवसेनेनं आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या तर आपल्या उमेदवारीचं काय होणार अशी चिंता महाविकास आघाडीतल्या सर्वच पराभूत उमेदवारांना लागली होती। पण शिंदे गटाच्या बंडामुळे शिवतारेंच्या अपेक्षा उंचावल्यात आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवतारेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। तुमच्याकडे दुर्दैवाने बापू शिवतारे बापू थोड्या फरकाने कपट कारस्थान, आता कारस्थानीच माणसं ती, त्यामुळे आपल्याला काय त्यांना ते काय आपल्या बोलण्याची आवश्यकता नाही। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तसंच शिवतारे आणि पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। आता शिवतारे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे पुन्हा एकदा हा राजकीय संघर्ष पेटणार असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।